ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज एक वर्ष झालंय. 29 ऑगस्ट 2023 ला जरांगेंनी आंदोलन सुरू केलं. दरम्यान आज गोदापट्ट्यातील 123 गावांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढचं आंदोलन आणि दौऱ्याबाबत चर्चा होणार आहे. जरांगेंनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलनाची वर्षपूर्ती या निमित्तानं मनोज जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांसोबत बैठक बोलावली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे आजच्या बैठकीनंतर जरांगे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.